दारूच्या आहारी गेलेल्या बापाने स्वतःच्या मुलाची 2.5 लाख रुपयात विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याची कुणकुण बालकाच्या आईला लागताच तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या बालकाची तेलंगणात विक्री झाल्याची माहिती कळताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. दरम्यान त्यांनी बालकाला सुखरूप ताब्यात घेतलं. पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश करत दोघांना या प्रकरणी अटक देखील केली. यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सख्या वडिलाने स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला 3 वर्षाच्या मुलाला 2.5 लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे. याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमैया उचलेमवार आणि या व्यक्तीने या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं. त्याच्या पुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायगड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या 3 वर्षाच्या बाळाला कतार येथे तिच्या पतीला विकणार होती. असं या प्रकारे मानव तस्करीचा एक मोठा अँगल समोर आलेला आहे.